ठाणे महापालिका प्रतिदिन 100 किलोग्रॅम पेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या तसंच ज्या सोसायट्या 5000 स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत अशा आस्थापनांची कचरा कोंडी करण्याचा निर्णय वारंवार घेत आहे. या सोसायट्यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पुन्हा 31 ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती, परंतु वारंवार देण्यात येणाऱ्या या मुदतवाढीमुळे सोसायट्यांचे संचालक सुस्त झाले. तर दुसरीकडे यामध्ये पुन्हा राजकीय हस्तक्षेप होणार असल्याची माहिती समोर येत असून निवडणुकीच्या तोंडावर ही कोंडी नको अशी भूमिका घेत सत्ताधारी शिवसेना पुन्हा तारीख पे तारीख देणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका हद्दीमध्ये आज घडीला सुमारे 750 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते, परंतु पालिकेला अद्यापही हक्काचं डंपिंग मिळू शकलेलं नाही. केवळ ठाणे महापालिकेचीच ही बोंब नसून इतर महापालिकांची देखील हीच ओरड असल्यानं यावर काहीतरी उपाय करण्यात यावा यासाठी एका व्यक्तीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकारनं मागील वर्षी अध्यादेश काढला. या अध्यादेशामध्ये ज्या सोसायट्या अथवा आस्थापनांकडून प्रतिदिन 100 किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती होते तसंच ज्या सोसायट्या 5000 स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत त्यांनी त्यांच्या कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावावी असं स्पष्ट केलंय. ठाणे महापालिकेनं या अध्यादेशानुसार सर्व्हे करून प्रभाग समितीमधील तब्बल 400 हून अधिक सोसायट्या, हॉटेल्स, मॉल, रुग्णालय इत्यादींना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर याविरोधात महासभेमध्ये आवाज उठवण्यात आल्यानंतर पालिकेनं कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी यासाठीचं प्रदर्शनही आयोजित केलं होतं. त्यानंतर पुन्हा नोटीस देण्याचा पत्र प्रपंच केला होता, परंतु त्यानंतरही सोसायट्यांनी कोणत्याही हालचाली न केल्यानं पालिकेनं या आस्थापनांचा कचरा न उचलण्याचं निश्चित केलं होतं. या निर्णयास प्रथम 15 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्याचं कारण देत 31 ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ दिली होती, परंतु अद्यापही सोसायट्यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरूच केलेली नाहीये.